तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के मित्रपरिवाराच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी जळकोट व जळकोट परिसरातील 2100 महिलांना साडी चोळी व फराळाचे वाटप केले. माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के हे गेल्या 26 वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. 26 ऑक्टोबर रोजी जळकोट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के मित्रपरिवाराच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळकोट व परिसरातील तब्बल 2100 महिलांना साडी चोळी व फराळाचे वाटप केले. याच दिवशी भाऊबीज असल्याने या 2100 महिलांना गणेश सोनटक्के मित्रपरिवाराच्या वतीने भाऊबीजेची भेट मिळाली आहे. या कार्यक्रमास आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश दंडनाईक, विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट दीपक आलुरे, नारायण ननवरे, तमनप्पा माळगे, बंकट वेडगे, संजय अंगुले, दत्ता राजमाने, माधव पाटील, रानबाज जाधवर, संजय मोटे, पांडू पाटील, शरद भोसले, संदीपान गुंजकर, जयकुमार घुगे, मनोहर माने, महादेव सगट यांच्यासह गणेश सोनटक्के मित्रपरिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोळेगावचे सरपंच गुणवंत रुपनूर व त्यांच्या असंख्य समर्थकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट आशिष सोनटक्के यांच्यासह गणेश सोनटक्के मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. नाणे गेला होतो त्या लोकांना सांगितलं दादा आम्हाला मंदिर बांधून द्या त्या ठिकाणी दादा मी मारुती मंदिर बांधून दिलं जेलमध्ये. सर्व आदरणीय माता भगिनी बंधूनो, माझ्या युवक मित्रांनो, आणि ज्यांनी आज आपल्याला या अतिशय वेगळ्या अशा आणि गेले 26 वर्ष अविरत असा अगदी कोविडच्या काळातही ना अशा पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी घेणारे आपले गणेश दादा, त्यांचे सर्व सहकारी स्टेजवरती येऊन माझं औक्षण केलेल्या माता भगिनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरती येऊन केक कापणारे माझे बालमित्र, आज दीपावलीचा पाडवा आहे, बळी प्रतिपदा आहे आणि भाऊबीज आहे. तिन्ही आपल्या अतिशय महत्वाच्या उत्सवाच्या निमित्ताने, सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेले आहोत. भाऊबीजेचं महत्व प्रत्येक भावाला असतं आणि भावापेक्षा जास्त बहिणीला असतं. गणेश दादा गेले 26 वर्ष आपल्या आपुलकीची, आपल्या हक्काची माहेरची साडी देऊन आपल्या सर्वांना मी आपला आहे, कुठल्याही अडचणीमध्ये मी ठामपणे तुमच्या बरोबर आहे हे आवर्जून